नमस्कार मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जीवताईची गोष्ट आणि गोष्टीच्या शेवटी त्या मार्फत दिला जाणारा संदेश देखील आहे तर सुरू करूया आजच्या गोष्टीला तर एक खूप घनदाट असं अरण्य होतं त्या जंगलामध्ये खूप सारे पशुपक्षी राहत होते ज्याच्यामध्ये अगदी जंगलाचा राजा सिंह होता हत्ती होता वाघ होते वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते आणि इतरही सरपटणारे आणि असे असंख्य असे प्राणी वेगवेगळ्या प्रकारची झाडं फुलं त्या झाडांवरची फुलं फळं वेली असं एक संपन्न असं एक जंगल होतं तर एक दिवस वाईट घटना घडते आणि त्या जंगलामध्ये आग लागते त्या जंगलामध्ये खूप मोठा वनमा भटकतो आणि सगळे प्राणी सायरा वैरा धावू लागतात प्रत्येकजण आपापला आप जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो त्या आगीपासून लांब जाण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच त्या 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 वेळी जिवताई मात्र त्या आगीच्या दिशेने जात असते तिला पाहून त्याच प्राण्यांमधील पळत बाहेर पडणारा हरिण तिला विचारतो की आग चिवताई तू कुठे चालली तिकडे तू तर तिकडं तर आग लागली तू आगीकडे का चालली तुझी पिल्लं अडकलीत काल ती नाही नाही माझी पिल्लं नाही अडकलीत ते सुरक्षित आहेत मग ते म्हणतो रे मग तू तिकडे कशाला चाललीस तर ती म्हणते मी त्या नदीतून थोडं पाणी आहे आणि ते पाणी मला त्या आगीवर टाकायचंय जेणेकरून आग ती आग विझेल तर तिथे असलेले सगळेच प्राणी तिच्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहू लागतात तिची थट्टा मस्करी करतात की एवढीशी चिवताई ती असं किती पाणी आणणार आहे आणि हा केवढा मोठा बांधव आहे तो तिच्या एवढीशा पाण्याने थोडा तरी विजणार आहे का तिला ते समजतं ती म्हणते मला माहीत आहे की माझ्या ह्या प्रयत्नांनी कदाचित हा वनवा विजणार नाही मी आणलेल्या पाण्यानी त्याचं काही नुकस फरक पडणार नाही तो वनवा पेटतच राहणार आहे पण ह्या जंगलांनी इतके वर्ष मला निवारा दिला मला खायला फळं दिली इथे मला आणि माझ्या कुटुंबाला राहायला जागा दिली किंवा निवारा दिला ते जंगल संकटात असताना आज मी त्याला सोडून जाणं मला योग्य वाटत नाही कारण उद्या इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्या ते इतिहासामध्ये माझ्या नावाच्या नोंदीमध्ये कोणी असं लिहायला नको की इचं घर जळत असताना ही पळून गेली होती त्यामुळं मी माझ्या परीने आग विझवण्याचा प्रयत्न करते तिचे ते, ते बोल ऐकून तिथं जमलेले सगळे प्राणी एकदम शांत झाले सर्वांच्या माना शर्मेने खाली गेल्या त्यांना आपली चूक समजली त्यांनी सगळ्यांनी चर्चा केली आणि सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या च्या ज्या त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गुणवत्ता आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारची त्यांची जी ताकद आहे ती वापरून आग विझवण्याचा प्रयत्न करण्याचा एक निश्चय केला मग त्याच्यामध्ये माकड असेल जे थोडस बुद्धिमान असत किंवा ज्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सवया म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची त्याला क्षमता असते त्या क्षमता वापरून त्यांनी काय करायचं हत्तीनी कसा त्याच्या सोंडेचा उपयोग करायचा हरणांनी त्यांच्या पळण्याचा उपयोग कसा करायचा इतर पक्षांनी चिमणीप्रमाणे त्यांच्या उडण्याचा प्रयत्न उपयोग कसा करायचा ही सगळी चर्चा झाली आणि मग त्याच्यानंतर त्यांनी सर्वांनी मिळून प्रयत्न केले आणि ती आग काही वेळाने शांत झाली त्यानंतर त्या सर्व प्राण्यांनी चिवताईचे आभार मानले आणि तिचं खूप कौतुक केलं तर मित्रांनो आता गोष्ट संपल्यानंतर तुमच्याही लक्षात आलं असेल की ह्या गोष्टीतून आपल्याला नक्की काय संदेश मिळतो याच्यातून आपल्याला एवढाच संदेश मिळतो की आपण कधीही आपण कोणालाही ज्यांनी आपल्याला आप सदैव आपल्या पाठीशी जी व्यक्ती उभी राहिली आहे तिच्यावर संकट आल्यावर आपण पळून जायचं नाही आपण आपलं काम करत राहायचं कदाचित आपल्या प्रयत्नांना यश येईल ना येईल हा पुढचा भाग आहे पण प्रयत्न न करताच एखाद्या गोष्टीला सोडून देणं हे खूप चुकीचं आहे तर ही होती आपली आजची गोष्ट तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते नक्कीच सांगा धन्यवाद नमस्कार मित्रांनो